अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील राघोजी मंगल कार्यालय येथे फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने एक दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली। या कार्यशाळेत बुलढाणा येथील पुरस्कार प्राप्त सुनील बोर्डे यांनी सर्व उपस्थित फोटोग्राफर्स यांना फोटोग्राफीतील अडचणी आणि उपाय तसेच व्यवसाय वृद्धीसाठी मार्गदर्शन केले। प्रथमच जामनेर शहरात या कार्यशाळेत तालुका भरातील फोटोग्राफर मंडळींनी फार मोठा प्रतिसाद दिला होता। आताच माहिती आल्यानुसार मागच्या महिन्यात 27 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सरांचा सत्कार झालेला आहे, पूर्ण गौरव झालेला आहे। एका टाळ्याच्या गजरामध्ये सरांचा सत्कार म्हणजे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करूया। शासनाच्या पातळीवरती फोटोग्राफर बंधूंचा सत्कार होणं ही खूप मोठी बाब आहे। इतक्या सहजासहजी किंवा इतक्या सोप्या पद्धतीने तो पुरस्कार लाभत नसतो, मिळत नसतो। आपण खूप भाग्यवान आहे की अशी सत्कार मूर्ती आपल्याला या ठिकाणी लाभलेली आहे। या वैशिष्ट्याबरोबर गरजू व होतकरू नवीन फोटोग्राफीच्या करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना फोटोग्राफर बंधूंना नेहमी असं मार्गदर्शन सरांचं लाभत असतं। क्रिएटिव्ह आय फोटोग्राफर्स ग्रुप बुलढाणा येथील सर अध्यक्ष आहेत। विविध वृत्तपत्रासाठी फ्रीलान्स फोटोग्राफी म्हणजे फोटोग्राफीमध्ये वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत। प्रेस फोटोग्राफीमध्ये सुद्धा सरांचं योगदान फ्रीलान्स फोटोग्राफी आहे। त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये सरांचं योगदान ऐकून मी स्वतः भारावून गेलो। गेल्या 20 वर्षापासून दिवाळीच्या दिवशी गरीब विद्यार्थ्यांना व्यक्तींना नवीन कपड्याचे तसंच फराळाचे वाटप सरांकडनं होत असतं। मी यासाठी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी एकदा आपल्या खुर्च्या सोडून सरांच्या सन्मानार्थ एकदा उपरम करता टाळ्या ठेवू द्या। समाजाप्रती असलेलं आपलं व्यवसाय आपला उदरनिर्वाह सांभाळत असताना अशा प्रकारचं योगदान खूप कमी व्यक्तींच्या माध्यमातून घडत असतं। आपण समाजातील एक घटक आहोत याची जाणीव ठेवून गेल्या 20 वर्षापासून सर फराळाचं तसंच कपड्यांचं वाटप करत आहात। खूप मोठा सर सॅल्यूट तुम्हाला। फोटोग्राफी शाळेच्या माध्यमातून मिळणारे मानधन विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना सर देऊन टाकतात, म्हणजे या अशा लाभलेल्या फोटोग्राफीमध्ये असं म्हणायला हरकत नाही की त्या फीचं त्या मानधनाचं परत सर त्या चांगल्या कामासाठी त्याचं योगदान गुंतवणूक करत असतात। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार मानतो की 8 सप्टेंबर रोजी झालेला मैत्री सोहळ्यात तुम्ही तो तुमचा अमूल्य वेळ आमच्या कार्यक्रमासाठी दिल्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो। त्यानंतर तुम्ही मला तुमच्या तालुक्यातलं मान सन्मान दिला त्याबद्दल मी तुमचे परत आभार मानतो। सुनील सरबद्दल जर सांगायचे जर असेल तर जेवढं सुनील सरांना मी जोडून पाहिलेलं आहे, बरेचसे लोक आहेत त्यांनी पाहिले, जेवढं मी पाहिलेलं आहे तेवढं कोणी पाहिलेलं नसेल। सुनील सरांचं एकच उदाहरण सांगू इच्छितो की जेव्हा सुनील सरांच्या मुलीचं लग्न झालं होतं तेव्हा बुलढाणा शहरातील जेवढेही मानसिकरित्या पागल आपण म्हणतो मराठी भाषेत पागल किंवा वेळी लोक जमा करून त्यांना त्यांच्या पसंतीने कपडे घेऊन दिलेले आहेत या व्यक्तीने, असा कोणताही व्यक्ती नाही। कारण आपल्याकडे कोणतं शुभ कार्य असते तेव्हा आपण फक्त प्रत्येक नातेवाईकाला किंवा जवळ लोकांना किंवा इतर नातेवाईकांनाच कपडे देण्याचा आग्रह करतो। पण हे व्यक्तिमत्व असं आहे की शहरातील सर्वेचे सर्व वेळे लोकांना जमा केलं आणि दुकानात दिलं आणि अक्षरशः जे कपड्यावर हात ठेवून बोट आहे तो ड्रेस साडी पातळ घेऊन दिला आहे। दुसरा विषय दुसरा संदर्भ सांगायचं म्हटलं तर त्यांचा वाढदिवसाच्या दिवशी वर्कशॉप घेतला होता आणि फी ठेवली होती आणि ती फी पूर्णच्या पूर्ण जमा करून मतिमंद शाळा आहे चिखलीपाशी तिथं पूर्णच्या पूर्ण जमा करून दिलेली होती। आपल्या फोटोग्राफी क्षेत्रामध्ये अशी व्यक्ती असणं फार गरजेची आहे की जेणेकरून आपण समाजाकडून फार घेत राहतो तर देणं पण शिकलं पाहिजे। म्हणून अशा व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकलो पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचं भाग्य आपलं भाग्य एवढं की
अगदी लगतच्या बुलढाणा जिल्ह्यातले आणि सर्वसाधारण कुटुंबात जन्माला आलेले हँड पेंटिंग वर्कर वर्क करणारे आज फोटोग्राफीमध्ये महाराष्ट्र लेवलला चांगले नाव आलेले, त्यांच्या हाताखालून बरेचसे काही फोटोग्राफ घडलेले आहेत, पण आजही त्यांचा कुठेही मोठेपणा ते दाखवत नाही। केव्हाही त्यांच्या दुकानावर जा, लोक आपल्याला चहाचं विचारतात, जेवणाचं विचारतात, सर्व येतात, हा त्यांचा मोठेपणा। आणि सुनील भाऊच्या घरचं कोणतंही शुभ कार्य गुरुवार दिवसाशिवाय कधीच केलेलं नाही त्यांनी। गजानन महाराजचे मनापासून भक्त आहे आणि माझ्या दुकानाची रिबीन पण त्यांनी काढलेली आहे आणि मला ती गजानन बाबाची मूर्ती दिलेली आहे, आजही मी सांभाळून ठेवून त्याची देवपूजा करतो। असे व्यक्तिमत्व पुन्हा आपल्याला कधी भेटले नाही, म्हणून अशा माणसाचं तुम्हाला मार्गदर्शन होत आहे हे खरंच तुमचे आणि माझे भाग्य आहे। धन्यवाद। फोटोग्राफी म्हणजे काय? फोटोग्राफी म्हणजे एक कला आहे। जसं चित्रकार आपल्या कॅनव्हसवरती ब्रशच्या सहाय्याने कलरच्या सहाय्याने चित्र काढतो, तसं आपण आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून छायाचित्र काढतो। पण चित्र काढताना ज्या गोष्टी कलाकारामध्ये पाहिजे असतात, जो जो शिकलेला असतो शिकत असतो, तर त्या पण आपल्याला यातल्या पाहिजे। त्या जर आपण नाही शिकलो तर पुढे आपण काही करू शकत नाही। म्हणजे आपण जर म्हटलं की मी परिपूर्ण आहे, मला काही कोणाची आवश्यकता नाही, मला सगळं येतं, तो माणूस तिथे थांबला, तो पुढे काही आयुष्यात करू शकत नाही। त्यासाठी आपण रोज रोज शिकायला पाहिजे। एक आपला ग्रुप जो असेल त्याच्यामध्ये चर्चा व्हायला पाहिजे। चर्चा झाल्यानंतर ज्या काही गोष्टी मला माहिती त्या तुम्हाला माहिती, काही गोष्टी तुम्हाला ज्या माहिती त्या मला माहिती, ह्या एकमेकांनी शेअर करायला पाहिजे। आणि आजच्या या इलेक्ट्रॉनिक जमान्यामध्ये आपण फार भाग्यवान आहोत की आपल्यासोबत आज यूट्यूब आहे। रोज किमान म्हणजे सोशल मीडिया व्यतिरिक्त सोशल मीडियावरती जास्त राहता, व्हॉट्सअप फेसबुक याच्यावरती अर्धा तास द्या फक्त, बाकी तुमचा जो वेळ असेल तो जास्तीत जास्त यूट्यूबला द्या। यूट्यूबच्या माध्यमातून रोज तुम्ही बघा, रोज तुम्ही नवीन गोष्टी शिकायला करता, जे तुमचे प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये तुम्ही शेअर करा, तुम्हाला नक्कीच नक्कीच म्हणजे रोज मी पण आजही मी रोज शिकत असतो, मला ज्या गोष्टीची अडचण वाटते मी यूट्यूबच्या सहाय्याने त्या गोष्टी शिकतो, किंवा मित्राला फोन करून आपण त्या गोष्टी शिकू शकतो। आज आपण स्टुडिओ लाईटविषयी आपण मार्गदर्शन करूया, सॉरी मार्गदर्शन शेअर करूया। तर आपण जे लाईट्स आहेत आपले, आपण फोटो काढताना लाईटचा वापर जो आहे तो कसा करायचा याकडे आपण लक्ष देतो। म्हणजे लाईट हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। पाठ म्हणजे कॅमेरा आपल्याकडे आहे, त्याच्यामध्ये अपर ISO शटर स्पीड या तीन गोष्टी आपण पाहतो, पण लाईट आपण पाहतो। म्हणजे लाईट आपण वाचायला शिकलं पाहिजे। तर शब्दो दादाने हे केलं, वाचाल तर वाचा, तर लाईट कळायला पाहिजे। लाईट कसा पडतो, कुठून येतो, कुठे जातो, ह्या गोष्टी जेव्हा आपण शिकाला तेव्हा आपला फोटो चांगला येईल। आणि त्याच्यानंतर फेस रिडिंग ऑब्झर्वेशन ह्या गोष्टी आपण पाहायला, आपण एखादी सिनेमाची ॲड पाहतो, पोस्टर पाहतो, बॅनर बोर्डिंग लागलेले असतात, त्याच्यामध्ये तो ॲडमध्ये जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीवरती कुठल्या प्रकारच्या लाईटने फोटो काढलेला आहे हे आपण कधी बघत नाही। मी आजही बघतो, फक्त पेपरमध्ये वर्तमानपत्रामध्ये जाहिरात आली ती मी बघताना पाहतो की हा लाईट कुठून आला असेल, कसा केला असेल, कुठल्या प्रकारचा लाईट आहे, हे आपण त्याच्यामध्ये शिकायला पाहिजे। हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट। आणि वेडिंग फोटोग्राफीमध्ये पण त्याचा फार मोठा उपयोग होतो। वेडिंगमध्ये जाताना आपण काय करतो, दोन फोटो लाईट लावून देतो, सरळ सरळ लावून देतो आणि शूट करतो किंवा फोटो काढतो। पण तेच लाईट जर आपण वेगळ्या अँगलने ठेवले, वेगळ्या दिशेने ठेवले, तर आपल्या फोटोचा रिझल्ट वेगळा येईल रेग्युलरपेक्षा। तर लाईट सगळ्यात महत्त्वाचा फोटोग्राफीमध्ये आहे लाईट। तर आज लाईट कसा कुठे जातो कुठे पडतो हे आपण शिकणार आहोत। तर कॅमेराबद्दल आपला जो फोटो काढताना आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये एक्सपोजर मीटर आहे, किती जण एक्सपोजर मीटर बघतात? कॅमेऱ्यामध्ये आपण फोटो काढताना एक बघितलं का कोणी असं, झिरो आहे इकडे, प्लस इकडे, मायनस आहे इकडे, प्लस आहे। अवेलेबल लाईटमध्ये विदाउट फ्लॅशची गोष्ट करतो मी, तर आपण जर मीटरिंग बघितलं तर आपला फोटो करेक्ट येणार, बरोबर। आणि दुसरे जे मोड आहेत आपले कॅनमध्ये, TV मोड, AV मोड, म्हणजे अपरचर व्हॅल्यू, टाईम व्हॅल्यू, याचा पण आपण उपयोग करायला पाहिजे।
तर ह्या गोष्टी आपण त्याचा उपयोग करत नाही. आपण काय करतो, फक्त मॅन्युअल मोडवरती करतो, बरोबर. किंवा कोणी जो नवीन आहे तो फक्त ॲटोवरती करतो. तर त्यासाठी आपल्याला त्या मोडचा उपयोग करायला पाहिजे. टी व्ही मोड म्हणजे टाईम व्हॅल्यू. एखादी धावती वस्तू आहे त्याचा आपल्याला फोटो काढायचा आहे, फास्ट समजा ट्रेनचा फोटो काढायचा आहे किंवा एखादा विमानाचा फोटो काढायचा आहे, तर तेव्हा आपल्याला शटर स्पीड जास्त ठेवावं लागेल, बरोबर. आणि आपल्याला आपल्याला हे बघायला पाहिजे की आपल्याला कुठल्याला महत्त्व द्यायचं, कुठल्या आपण कशाचं एक्सपोज करतो, तर त्याप्रमाणे आपण ते करतो. आता लग्नामध्ये डान्स जेव्हा करतात तेव्हा जर तुमचं शटर स्पीड कमी असेल तर ते नाचतानाचे हात शेक येतील. तर ह्या ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या आपल्याला लगेच कळायला पाहिजे. जसं आपण गाडी शिकताना सुरुवातीला सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात, जसं बघ ॲक्सिलेटर हे करायचं, गिअर बदलायचा, हे लक्षात ठेवावं लागतं. पण जेव्हा आपण एकदा गाडी शिकलो की ॲटोमॅटिक सगळ्या गोष्टी घडत राहतात. तसं आपण ह्या गोष्टी जेव्हा आपण एखाद्या फील्डवरती कामाला गेलो लग्नाच्या वेडिंगला, तर आपल्याला कळायला पाहिजे किंवा इथे काय लाईटचा सोर्स कसा आहे आणि आपण का कॅल्विन टेम्परेचर काय ठेवायला पाहिजे, लाईटचं अपर्चर काय ठेवायला पाहिजे, शटर स्पीड काय ठेवायला पाहिजे, ह्या गोष्टी आपल्याला लगेच म्हणजे सांगायची गरज नाही, लगेच ॲटोमॅटिक आपला हात त्याच्यावरती चालतो. तर ते हे अनुभवातून माणूस जास्त शिकत राहतो. तर आपण जास्त वेळ बोलण्यात न घालवता प्रॅक्टिकलकडे वळूया, ठीक आहे. अडचण राहत नाही, कलर पण चांगले आपल्याला करेक्शन करता येणार. तर जास्तीत जास्त फोटो हे रॉमध्ये शूट करावे, ठीक आहे. झालं का? हॅलो, आता याच्यामध्ये आपण शंभूदादा इथे बसलो आहे. आता हा जो आपण रॅम्बलर राईट लाईट देतोय, तर हा लाईट कसा पडायला म्हणजे आता तुम्हाला लाईट दिसतो का? हा लाईट दिसतो. आता लाईट वाचायला सुरुवात करा, आजपासून लाईट वाचायला सुरुवात करा. हा लाईट Thank you.
शटर स्पीड हा 70-200 आपण काढत असतो तर शटर स्पीड ही 200 वरतीच असलं पाहिजे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.